नमस्कार, मी शिवानी सांगते। रोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज 99। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। गेल्या 2-3 वर्षाच्या कोविडच्या ह्याच्यानंतर आज खऱ्या अर्थानं ईद खऱ्या स्वरूपामध्ये आज साजरी होते आहे आणि साताऱ्यात, महाराष्ट्रात, सगळे पूर्ण देशात मुस्लिम बांधव सगळेजण ईदचा सण साजरा करतात। मी ईदच्या या सणाच्या निमित्तानं माझ्या मुस्लिम बांधव भगिनी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि अल्लाच्या चरणी प्रार्थना करतो की सगळ्यांना सुख समृद्धी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सलोख्याचं वातावरण हे सर्व धर्मांमध्ये राहू दे। साताऱ्यामध्ये आहेच, साताऱ्यामध्ये मुस्लिम असू देत, हिंदू समाज असू दे, हे बंधुभावाच्या भावनेनंच वर्षानुवर्ष इथं एकत्र राहतात कारण या शहराला छत्रपतींचा वारसा आहे आणि छत्रपतींनीसुद्धा कधी शिवाजी महाराज असू देत, संभाजी महाराज असू देत, भेदभाव केला नाही। सर्व जाती धर्म सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं आणि सगळ्यांमध्ये सर्वता ठेवण्याचं, सगळ्यांना योग्य न्याय देण्याचं काम हे छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये होत होतं आणि त्याच पद्धतीनं इथंसुद्धा व्हावं आणि होणार। मी परत एकदा सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातील माझ्या सर्व मुस्लिम बंधू भगिनी माझ्या सर्व माता सगळ्यांना मी ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो। बाबा, दुसरा एक प्रश्न की घोषणा केलेली आहे आणि त्याच्यावर क्युरेटिव्ह हे दाखल करण्याची प्रक्रिया माझ्या माहितीनं राज्य सरकारची चालू आहे। ईदच्या आणि शिवजयंतीच्या तिथीनिवसावर आणि आपल्या अक्षय तृतीयेच्या मी मनापासून सगळ्यांना, मुस्लिम बांधवांना आणि हिंदू बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझ्या विलासपूर गोळीबार मैदानच्या सर्व नागरिकांना माझ्या ईदच्या आणि शिवजयंतीच्या आणि अक्षय तृतीयेच्या मी मनापासून शुभेच्छा देतो। माझ्या सर्व बांधवांना मनापासून, माझ्या युवकांना आणि ज्येष्ठांना आणि युवकवर्गांना मनापासून शुभेच्छा, ईदच्या।